हिंदू देवस्थानच्या गेलेल्या जमिनी पुन्हा हिंदू देवस्थानला मिळवून देण्याचं काम किती काळात राज्य सरकार करेल अध्यक्ष महोदय सन्मान्य ज्येष्ठ सदस्य जयंत पाटील साहेबांनी महत्वाचा विषय या ठिकाणी मांडलेला आहे हिंदू देवस्थानच्या जमिनी या कोणी असो जर इलिगली विकल्या असतील कब्जात घेतल्या असतील तर त्याच्यावर कारवाई करणं ही शासनाची जबाबदारी आहे या संदर्भात आपण ज्याप्रमाणे सांगितलं की माननीय उच्च न्यायालयाचा एक आदेश आल्यानंतर त्याच्यामध्ये सरकारच्या परवानगीची आवश्यकता नाही एकदा तो आदेश आला म्हणून ती परवानगी देण्याचं काही कारण नाही त्यानुसार एफ आय आर दाखल केलेला आहे तर एफ आय आर दाखल केल्यानंतर त्याच्यामध्ये आता जाबजबाब चालू आहेत कारण याच्यामध्ये मुख्यतः शासनाचे देखील अधिकारी जे आहेत कारण ह्या रितसर परवानग्या दिलेल्या आहेत आता या परवानग्या देणं योग्य नव्हतं असं प्राथमिक मत आमचं देखील आहे त्यामुळे अशा प्रकारे नाही नाही खऱ्या परवानग्या दिल्या आहेत आता जे काही आतापर्यंत निष्पन्न होत आहे त्यात स्पष्टपणे परवानग्या दिल्या आहेत अधिकाऱ्यांनी त्यांच्या सह्या स्वतः परवानग्या दिल्या आहेत त्याच्यामुळे एकूणच हा सगळा जो प्रकार आहे हा प्रकार अत्यंत गंभीर आहे खरं म्हणजे मी स्वतः देखील साधारण जेव्हा विरोधी पक्षनेता होतो तेव्हा तेरा डिसेंबर दोन हजार एकवीसला तत्कालीन एस पीला एक पत्र लिहून या ठिकाणी काय काय अशा प्रकारचे जमीन हडपण्याचे प्रकार झाले आहेत या संदर्भातली एक तक्रार केली होती आणि त्याच्यामध्ये हिंदू देवस्थानांच्या विविध म्हणजे या गुन्ह्यांमध्ये आहेत याच्या व्यतिरिक्त अनेक जमिनींच्या संदर्भातली माहिती कोणी कोणी त्या जमिनी हडपल्या कशा कशा गेल्या याचे एक पूर्ण रॅकेट खरं म्हणजे या बीड जिल्ह्यामध्ये पाहायला मिळत आहे आणि केवळ हिंदू जमिनी नाही आहे वग बोडाच्या जमिनी देखील आहेत त्याच्यात हा <laughs> तर ते आता म्हणजे या प्रश्नापुरतं सगळी माहिती मी घेतलेली आहे त्यामुळे या संदर्भात निश्चितपणे कडक कारवाई आपण करू या संदर्भात आपण जसं म्हटलं खरं म्हणजे आपल्याला कुठल्याही इन्व्हेस्टिगेशनला टाइम लिमिट देता येत नाही तथापि पोलिसांना सांगण्यात येईल की किमान यातला प्राथमिक तपास जो आहे त्यांचा हा पुढच्या तीन चार महिन्यात चार महिन्यामध्ये त्यांनी पुढील चार महिन्यामध्ये प्राथमिक तपास तरी पोलिसांनी नाही असं आहे की फायनली म्हणू शकतो आपण पण आपल्याला माहिती आहे कुठल्याही इन्व्हेस्टिगेशनला शासन टाइम लिमिट देऊ शकत नाही शासन सूचना देऊ शकते त्याप्रमाणे सूचना देण्यात येते सूचना निश्चित देऊ पण त्याला टाइम लिमिट शासनाला देता येत नाही मुळातच मध्ये शासन इंटरफिअरच करू शकत नाही असा नियम आहे परंतु याची जी काही तीव्रता आहे लोकरा ती तीव्रता पाहता या संदर्भात जे काही लवकरात लवकर आपल्याला त्याची कारवाई करता येईल ते करण्याच्या संदर्भातली माहिती आणि त्या संदर्भातल्या सूचना या सरकार दे दे सरकारुचपत प्रतिबंधक विभागाला देण्यात येते त्यात कायदेशीरित्या ज्यांच्याकडे जागा आहेत त्यांचा सातबारावर किंवा कायदेशीर नाव चढवण्याच्या प्रक्रियेचा निर्णय सुद्धा सरकार करील असं तत्कालीन सरकारच्या वतीने थोरात साहेबांनी म्हटलं होतं तर माझा प्रश्न असा आहे असा विचार सरकारचा आहे का अध्यक्ष मोदय असा कायदा आणण्याचा विचार सरकार करत आहे त्या संदर्भातला ड्राफ्ट देखील तयार केला आहे शक्य झालं तर या अधिवेशनात नाहीतर पुढच्या अधिवेशनात तो कायदा आम्ही आणू वक्फ का जो ऍक्ट आहे जो प्रोव्हिजन ऑफ लँड कारवाई नाही हुई सरकार उसके लिए निर्देश देगी क्या सन्माननीय सदस्यांनी जो मुद्दा उपस्थित केलाय जरूर तपासून पाहण्यात येईल आणि आपण सांगता त्याप्रमाणे वक्फ ऍक्ट प्रमाणे जर कारवाई करायची आवश्यकता असेल तर त्याही संदर्भातल्या सूचना देण्यात येतील आपण ज्या रिपोर्टचा उल्लेख या ठिकाणी केलेला आहे जरूर तो जो रिपोर्ट आहे त्या रिपोर्टवर सरकार ऍक्शन टेकन रिपोर्ट काय आहे तो सादर करेल अध्यक्ष महोदय सन्मान्य वळसे पटेल साहेब देखील गृहमंत्री होते त्यामुळे इन्व्हेस्टिगेशन मध्ये ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये नाही इन्व्हेस्टिगेशन मध्ये सगळे सगळे हा तिघे होते हा <laughs> इन्व्हेस्टिगेशन मध्ये मिनिस्टर असेल शासन असेल यांना आणि असे किमान सुप्रीम कोर्टाचे हायकोर्टाचे अनेक निर्णय आहेत की ज्यात शासनाला त्यांनी फटकारलाय की यु कॅनॉट इंटरव्हिन इन द इन्व्हेस्टिगेशन तथापि आपली जी भूमिका आहे हे लवकरात लवकर झालं पाहिजे त्या संदर्भात शासन सहमत आहे लवकरात लवकर हे काम जे आहे हे आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करू मुळातच काय झालंय की याची व्याप्ती फार वाढली आहे व्याप्ती वाढली अशी आहे की आता याच्यासोबत जवळजवळ बीड तालुक्यातील सहा बीड शहरातील सहा धारूर तालुक्यातील दोन गेवराय तालुक्यातील एक अंबाजोगाई तालुक्यातील तीन आष्टी तालुक्यात बारा माजलगाव तालुक्यात एक केस तालुक्यात एक अशा अजून नवीन केसेस लक्षात येत आहेत हा नाव पटलावर ठेवतो तर त्याच्यामुळे याची व्याप्ती वाढत असल्यामुळे त्याला थोडा वेळ लागतोय पण जरूर या संदर्भात शासन लवकरात लवकर आणि कडकात कडक कारवाई करण्याचे निर्देश देईल जेवढे चौऱ्याण्णव प्रकरण आपण सांगितलं आता माझ्या लक्षात तेवढे चौऱ्याण्णव या ठिकाणी आणून देण्यात आलेले नाहीत पण जर जिल्हाधिकाऱ्यांनी अफिडेव्हिट केलं असेल तर चौऱ्याण्णव प्रकरणं असलीच पाहिजेत या चौऱ्याण्णवही प्रकरणाची पूर्ण चौकशी केली जाईल आणि याच्यामध्ये जिथे चुकीच्या पद्धतीनं जमिनी हस्तांतरित केल्या असतील ते रिव्हर्स करून त्या देवस्थानला कशा परत मिळतील या संदर्भात योग्य ते कायदेशीर कारवाई केली जाते मुळातच आपण जे सांगितलं मी पुन्हा सांगतो ऍडमिनिस्ट्रेटिव्ह इंटरफिअरन्स करता येतो त्याच्यामध्ये तपासात इंटरफिरन्स करता येत नाही आणि तपास वेगाने व्हावा या भावनेतनंच त्या ठिकाणी अशा प्रकारची कारवाई करण्यात आली आहे आपली सगळ्यांची भावना लक्षात घेता याला अजून गती देण्याची आवश्यकता माझ्या लक्षात आलेला आहे त्याच्यामुळे त्याला अधिक गती देण्यात येईल आणि नावं पटलावर ठेवण्यात येईल